विद्यार्थी मित्रांनो मी अमुक वेळच एका जागेवर बसून अभ्यास करू शकतो मी वेळच काम केलं की माझी एनर्जीस डाऊन होते अशा आपण अनेकदा स्वतःला बांधून घेतो यालाच झोन असं म्हणतात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्यांमध्ये एक साम्य दिसतं आणि ते म्हणजे त्यांनी तोडलेला स्वतःचा कम्फर्ट झोन स्वतःभोवती घातलेल्या कुंपणातून बाहेर कसं पडायचं हे आज मनोज अंबिके तुम्हाला सांगणार आहेत सुपरिचित व्याख्याते उत्कृष्ट प्रशिक्षक लेखक अशी त्यांची ओळख आहे त्यांची वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत आतापर्यंत त्यांनी दोन लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन केले विद्यार्थी मित्र नमस्कार माझं नाव मनोज मनोज अंबिके मागच्या पाठमध्ये आपण बघितलं होतं की मी अभिनंदन केलं होतं समस्या असेल तर तुमचं अभिनंदन प्रॉब्लेम असेल तर अभिनंदन मग काही मुलांच्या तक्रार येतात की अहो पण आम्हाला तसे प्रॉब्लेम नाही आहेत आम्हाला आर्थिक समस्या तशी नाही आहे किंवा मला काही समस्या नाही आहेत मग आमचा विकास होणार नाही का नक्की होईल आज मी पुढच्या पार्टमध्ये बोलतो आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर मोठी जम घ्यायची असेल तर आवश्यकता नाही काही समस्याच पाहिजेत आवश्यकता नाही प्रॉब्लेम पाहिजेत प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमची शिडी बनवून खूप मोठी जम घेणारे अनेक आहेत आपण बघितलं पण प्रॉब्लेम नसताना काय करायचं खरं तर प्रॉब्लेम नसताना काय करायचं किंवा समस्या नसताना काय करायचं खास करून विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मुलांचा काय समस्या काय येतात किंवा विषय काय येतो की आम्हाला खूप अभ्यास करायचा वाटतो पण अभ्यास होत नाही खूपच इच्छा असते मला सकाळी उठून काम करायचं वाटतं पण माझं कारणं काम होत नाही काय म्हणतात माझं ठरतं माझं टेबल छान बनतं की मी हे करणार मी ते करणार मी ते करणार मी ते करणार सोमवारपासून कामाला सुरुवात पण सोमवारी काहीतरी होतं मग आज नाही दुपारी करू मंगळवारी उद्या करू आणि एक वेळा ते पोस्टपोनिंग होतं किंवा एका लिमिटच्या पुढं काम होत नाही मी जेव्हा कॉर्पोरेटसाठी प्रोग्राम घेतो तेव्हा खूप जणांचं म्हणणं असतं की आमच्याकडं चांगलं पोटेन्शियल आहे आमच्याकडं चांगली ताकद आहे माझी काम करायची खूप इच्छा आहे पण काही त्याच्यापुढं कामच होत नाही काय केलं पाहिजे फार सिंपल आणि पॉवरफुल टेक्निक मी सांगणार आहे सिम्पल आणि पॉवरफुल टेक्निक काय की आपल्या आराम आरामसीमा थोडा आरामसीमा कम्फर्ट झोन आपल्या आयुष्यात अनेक वेळेस आपण स्वतःला मानलेलं असतं बांधलेलं असतं की ह्याच्यापुढं मी काम करू शकत नाही आणि हे बांधलेलं जास्त मी त्याला अनेक उदाहरणं देईन हे मनाचा प्रोग्रामी आहे ह्याच्यापुढे मी काम करू शकत नाही मानलेलं असतं हत्तीचं पिल्लू बघितलं असेल हत्ती बघितलं असेल एका मोठ्या हत्तीला एका साधारण दोरीने किंवा साखळीने बांधलेलं असतं हा हत्ती साखळी तो तो का तोडू शकत नाही कारण ते हत्तीचं पिल्लू म्हणजे तो हत्ती लहान असताना पिल्लू असताना तो उड्या मारायचा पिल्लू उड्या मारायचं तेव्हा त्याला एका लहानशा दोरीने बांधलं तशी दोरी चाळ आणि कुठं खांबाला बांधून ठेवलं त्या हत्तीच्या पिल्लांनी बराच प्रयत्न केला बराच प्रयत्न केला आणि ती काय दोरी काही तुटली नाही रक्त यायला लागलं पायत्न शिथ बांधलं तिथून पण दोरी तुटली नाही आता पिल्लाची मनाची धारणा काय झाली की ही दोरी मी तोडू शकत नाही आणि मग त्या हत्तीचं पिल्लाचं रूपांतर अतिशय बलशाली अशा बलदंड हत्तीच झालं पण एक लहानशी साखळी त्याला बांधून ठेवत होती खर तर ती साखळी काय ज्या झाडाला ज्या खांबाला त्या हत्तीला बांधलंय ते झाड तो काढून टाकेल इतकी ताकद त्या हत्तीमध्ये आली होती पण त्यांनी मानलं होतं अनेक वेळेस हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपण मानतो की मला जमणार नाही माझ्यावर होणार नाही आणि याच्यास कम्फर्ट म्हणजे कम्फर्ट झोन किंवा सीमारेषा तयार होतात तोड्याच्या कशा मला एकच उपाय की ज्या ज्या वेळेला तुमच्या मनात येईल की मला काही मोठं काम करायचं आहे तेव्हा तुमची दुसरी किंवा तिसरी एनर्जी लेवल टॅप करा आता एनर्जी लेवल म्हणजे काय एक लहानचं उदाहरण परत सांगतो कळेल एनर्जी लेवल म्हणजे काय अनेकांना असं होतं की आज व्हा मी फार दमलो आहे संध्याकाळी जाऊन झोपायचो पटकन नका सगळ्यांनी रात्री फार काम झाले झोपायचो हे म्हणून मानलेलं आहे तर त्या हत्तीच्या पिल्लांनी मानलं ही दोरी मी तोडू शकत नाही खरं तर त्या हत्तीची ताकद एवढी आहे की अशा अनेक दोऱ्या तोडू शकतात तसंच आपलं एक साधारण उदाहरण बघा की तुम्ही एखाद्या किल्ल्यावर गेल्या गडावर गेल्या ट्रीपला गेल्या पिकनिकला गेल्या दिवसभर खूप काम केलंय खेळाय जे काय केलंय संध्याकाळीवर असं झालंय की आता जाऊन कधी झोपू काही ते म्हणतात मी बूट काढणार सॉक्स काढणार नाही तसंच कपडे मला झोपणार सकाळी बघू इतके कंटाळलेल्या घरी आलात आता जाऊन बेडवर पडला आहे एवढ्या दाराची बेलवाजली बेलवाजली की शेजारचे कोणी काका आहेत त्यांना काहीतरी हार्टचा काही इशू झाला पटकन दवाखान्यात न्यायचं आहे तुमच्या आई किंवा तुमच्या घराला कोणते म्हटलं चल तू उठतो गाडी घे अशा वेळेस तुम्ही उठता त्या काकांना त्या आजोबांना घेता दवाखान्यात जाता रात्रभर बाहेर थांबता हे झालं का ते झालं का त्यांना हे औषध दे आणि ते गोळी आणून दे नंतर सकाळी जाणवतं अरे रात्री संध्याकाळी मी एवढा दमलो होतो मग परत त्यांना आजोबा हॉस्पिटलने घेऊन गेलो एवढी शक्ती आली कुठं इथं सेकंड एनर्जी टॅप झाली फार महत्त्वाचा विषय मी बोललो तुम्ही अशा लोकांना भेटा ज्यांनी दोन दिवस तीन दिवस चार दिवस न झोपता रात्रंदिवस काम केले त्यांना विचारा की जेव्हा चौथ्या दिवशी चार रात्र तुम्ही चार दिवस काम केलं आहे त्यानंतर दिवशी किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला कधी झोपू असं झालं असेल ना पटकन झोपायचं वाटलं असेल ना ते लोक सांगतात नाही जेव्हा ते चार चार दिवस डे नाईट काम करतात तेव्हा काम संपल्यावर त्यांच्यामध्ये उत्साह असतो प्रचंड एनर्जी असते ही एनर्जी कुठून आली कारण त्यांची सेकंड एनर्जी टॅप झाली एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून आपल्याकडं तीन एनर्जी लेवल्स आहेत एक नॉर्मल जीवनात जे जीवना जीवना साधी एनर्जी आहे आज मी आत्ता बोलतो आहे मी सकाळपासून परत बरंच काम करत आलो आहे आत्ता इथं आपण प्रभातमधून शूटिंग करायचं होतं हा एक शूट करायचा होता होतं काय मला काम करायचं मला पुरत बोलायचं आहे म्हणजे विचाराने तुम्हाला एनर्जी येते आणि ही ये सेकंड एनर्जी टॅप करायची सवय लावा कमीत कमी, -कमी महिन्यातनं एकदा तुमच्या एनर्जी लेवलला टॅप करणंच आवश्यक आहे तरुणाने खास करून खूप जण म्हणतात की ते टाटा बिर्ला अठरा तास काम करतात मोदी अठरा तास काम करतात तो बिल्गेट सोडव काम करतात मला सांगा की ती लोकं इतके वेळेस इतक्या वेळ का काम करू शकतात अमिताभचं उदाहरण आहे आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षी तो माणूस प्रचंड काम करतो पहाटे ब्लॉग लिहितो ही एनर्जी आली कुठनं याचं कारण असं की त्यांनी सेकंड एनर्जी लेवल टॅप केल्यात त्यांनी आपले डोळे कान शरीर सगळं सारखे त्याच्या सगळ्यांच्या क्षमतासारख्या आहेत त्यांनी एनर्जी लेवल टॅप केली ॲक्शन प्लॅन काय फार सिम्पल साधा आणि महत्त्वाचा ॲक्शन प्लॅन आहे ज्या ज्या तुम्हाला असं वाटेल ना की मला कंटाळा आला आहे का मला झोपायचं आहे खरं एक विचार असतो आपण अभ्यासाला बसतो असं वाटतं झोपलं पाहिजे मला झोपलं पाहिजे हा विचार आहे उठा पटकन खिडकीपशचा दारापाशी जा दा, दाराच्या बाहेर बघा खिडकीच्या बाहेर बघा एक ग्लास पाणी प्या चहा प्या ती दोन पाच मिनिटं तुमच्या मनाचं ऐकूच नका ऐकायचंच नाही मन म्हणाल झोपायचं नाही उलट <laughs> मनाला आवडणारं न काम करता न आवडणारं काम करा दोन पाच मिनिटात मनाला कळेल की आपलं ऐकलं जात नाहीये मग परत येऊन तुम्ही कामाला इथे तुमच्या सेकंड एनर्जी लेवल काम करते परत अर्ध्या एक तासाने असं वाटेल हे म्हणणं तुला हळूहळू सांगेल ना की नाही झोपूया आता कंटाळाला बाद झाला अभ्यास थोडा अजून झोपूया ती एक दोन मिनटं तुम्ही जिंका तिथं मनाला जिंकून देऊ नका आणि ज्या वेळेस तुम्ही इथं स्वतःला सांगता मी तुला जिंकून देणार नाही मनाला जिंकून देणार नाही मी जिंकणार आहे माझी कमिटमेंट जिंकणार आहे बिल्यू मी इथं खऱ्या अर्थी तुमचे कम्फर्ट झोन ब्रेक होतात ज्या ज्या लोकांनी मोठे काम केलेत ना ते शिवाजी महाराज असतील कोणी ना घ्या त्यांनी कम्फर्ट झोन ब्रेक केले आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडून अफाट अछाट कामं का केली त्यांच्याकडे सुद्धा चोवीस तास होते त्यांच्याकडे सुद्धा तशी शर्यश्री होती फार काही मोठी शर्यस्ट्री नव्हती किंवा त्यांना काही वेगळ्या आयुध आता मिळालं असं नव्हतं कम्फर्ट झोन कसे ब्रेक करायचे त्यांना माहिती होतं त्यांच्या मनाला ते सांगायचे बस हे मी करणार म्हणजे करणारच आणि ते दोन मिनटं जिंकली पुढचं काम सोपं असतं या जगात ज्या ज्या लोकांनी यश मिळवलं आहे त्यांनी कम्फर्ट झोन ब्रेक केली आणि कम्फर्ट झोन ब्रेक करण्याकरता फक्त मनाला विश्वासानं सांगायचं आहे की मला करायचंच आहे आणि एकदा कम्फर्ट झोन ब्रेक व्हायला सुरुवात झाली की मेरॅकल्स आश्चर्य सहस्त्रीण करतात मनापासून करा माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि हो हे करतानाच त्रासून वैतागून करू नका आनंदाने करा आणि जसं मी नेहमी सांगतो कायम आनंद राहायचा असेल तर फक्त चांगलं बघायला सुरुवात करा चांगलं ऐकायला सुरुवात करा आणि चांगलं चांगलं वाचायला सुरुवात करा यू ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच आपल्या सर्वांना एक गोष्ट समान मिळाली आहे आणि ती म्हणजे वेळ वेड़। वेळेपुढे ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत प्रत्येकाला दिवसात चोवीस तासच मिळतात ते सत्कारणी कसे लावायचे हे मात्र आपल्याच हातात असतं त्यामुळे कम्फर्ट झोनमध्ये अडकून न पडता यश प्राप्तीसाठी कम्फर्ट झोन तोडून कामाला लागा असा मूलमंत्र मनोज अंबिकेसरांनी आज दिलाय विद्यार्थी मित्रांनो ही प्रशिक्षण तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडावेत या उद्देशाने तुमच्या आग्रहाखातर आपण आयोजित केली आहेत प्रशिक्षणाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याबाबतचा अभिप्राय या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करून नोंदवा तुमच्या प्रगतीसाठी पुढील भागांमध्ये कोणत्या विषयांचा समावेश करण्यात यावा हे सांगा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते नक्की विचारा आपले तज्ज्ञ तुमच्या प्रश्नांची नक्की चुकल करतील